श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। हिंदू धर्मात काल भैरव जयंतीला विशेष महत्त्व आहे। शास्त्रानुसार काल भैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने मनुष्याला प्रत्येक दुखापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते, त्यामुळे काळाची भीतीही संपते। काल भैरव जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते, याला कालाष्टमी असेही म्हणतात। या दिवशी काल भैरवाचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून याला काल भैरव जयंती म्हणतात। काल भैरव जयंती मंगळवारी किंवा रविवारी साजरी केली जाते, कारण हे दिवस त्यांना समर्पित आहेत। काल भैरव जयंतीला महाकाल भैरव जयंती किंवा काल भैरव अष्टमी असेही म्हणतात। तर चला जाणून घेऊया, यंदा काल भैरव जयंती कधी आहे, त्याचा शुभ काळ काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, शुभ तिथी काय आहे ह्याबद्दल, आणि त्याचबरोबर जे आहे शंकराचे हे उग्र रूप कसे प्रकट झाले ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 4 डिसेंबर रोजी रात्री 9:59 सुरू होत आहे, जी 6 डिसेंबर रोजी सकाळी 12:37 समाप्त होईल। अशा स्थितीमध्ये 5 डिसेंबर 2023 रोजी काल भैरव जयंती साजरी केली जाईल। हिंदू धर्मग्रंथानुसार काल भैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्या जयंती दिवशी त्यांची यथोचित पूजा केल्याने माणसाच्या जीवनात केवळ आनंदच राहतो, याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते। असे मानले जाते की जर काल भैरव जी व्यक्तीवर प्रसन्न असतील तर त्याला नकारात्मक शक्तींशिवाय अडथळे आणि भूत प्रेत यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही। हे मी तुम्हाला काल भैरव जयंतीचं महत्त्व सांगितलं। आता काल भैरव कसे प्रकट झाले ह्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काल भैरव जयंतीच्या दिवशी काल भैरवासोबत भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। हिंदू कथानुसार जेव्हा भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यात श्रेष्ठ कोण यावर वाद झाला, तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने शिवाला काही अपशब्द बोलले, ज्यामुळे ते अधिक संतप्त झाले। यानंतर भगवान शंकराच्या कपाळातून भैरव प्रकट झाले, त्यांचे उग्र रूप पाहून सर्वजण घाबरले आणि त्याचवेळी त्यांनी ब्रह्मदेवाचे एक मस्तक कापून त्याची 4 मस्तकी केले। यानंतर सर्व देवी देवतांनी त्याला शांत केले आणि तो पुन्हा भगवान शंकराच्या रूपात परत आला, पण त्यांनी ब्रह्महत्या केली होती आणि म्हणूनच या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने काशीचा आश्रय घेतला आणि तिथे राहून त्यांना पापापासून मुक्ती मिळाली। भगवान भैरव पाप्यांना शिक्षा देण्यासाठी काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेले दिसतात। या दिवशी भगवान कालभैरवाची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि यश मिळते, यासोबतच कुंडलीत शनी आणि राहूचे दोषही दूर होतात। तर ही होती माहिती काल भैरव जयंतीबद्दल, की काल भैरव जयंती कधी आहे, भगवान शंकराचे हे उग्र रूप कसे प्रकट झाले, तिथी काय आणि त्याचं महत्त्व काय। ते व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याबद्दल माहिती होईल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।